गोंदियामधलं नवे गाव खरंतर पर्यटनाच्या दृष्टीनं पर्वणी, पण गेल्या काही वर्षांत या पर्यटन स्थळाकडे सरकारचं दुर्लक्ष झालं होतं. मग स्थानिक तरुणच पुढे आले आणि त्यांनी हे चित्र बदलून टाकलं. पूर्व विदर्भातल्या गोंदिया जिल्ह्यातला नवेगाव बांध परिसर हा निसर्गानं संपन्न असा. इथलं नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी देशविदेशातून पर्यटक येतात. गेल्या काही वर्षात या परिसराची दुरवस्था झाली होती. मग स्थानिकांनीच एकत्र येत या परिसराचं चित्र बदलायचं ठरवलं. सुरुवातीला फक्त 10 तरुण त्यासाठी एकत्र आले. काही दिवसातच ही संख्या 500 वर गेली. नवेगाव फाउंडेशनची स्थापना झाली. आधी या परिसराची स्वच्छता करण्यात आली. तरुणांनी 2 गट केले. हे गट सकाळ संध्याकाळ स्वच्छतेचं काम पाहतात. पर्यटकांच्या मदतीसाठी दिशादर्शक फलक लावण्यात आले. काही दिवसातच हा परिसर स्वच्छ आणि सुंदर झाला. शासनाच्या म्हणजे हे दुर्लक्षित झालेलं परिसर आहे, शासनाला लक्षात आणून देण्यासाठी आम्ही हिलटॉप गार्डनला नवजीवन प्राप्त करण्यासाठी मागील 6 महिन्यापासून आम्ही कार्यरत आहोत. त्यांचा सकाळचा आमचा युवक वर्ग जो आहे सकाळचा मॉर्निंग वॉकिंगसाठी येण्याचा आम्ही साफसफाई करणे, मदत करणे आणि त्याच्यानंतर लोकवर्गणीच्या माध्यमातून मजुरांच्या हातून साफसफाई करणे, तर हे गतजीवन गतवैभव प्राप्त करण्यासाठी परिश्रम घेतलेले आहे. केरकचरा काढणे, दुरुस्ती करणे आणि जे काही सोयीसुविधा आहेत त्या पुरवणे, पर्यटक कशा पद्धतीनं इथं आकर्षित होतील, त्या कशा लोभवतील, या पद्धतीनं आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि समोरचा दृष्टिकोन हाच आहे की या आमच्या नवेगाव बांध पर्यटन क्षेत्राला कशा पद्धतीनं गतवैभव प्राप्त होतील, जे धुळीस मिळालेले गतवैभव आहेत ते पुन्हा कसे निर्माण होतील, याकडे आमचा सगळ्यात मोठा लक्ष आहे. याच्यामध्ये उद्देश फक्त सगळ्याचा एकच आहे की बाबा माझा गाव, त्याच्यामुळे बाबा येणारा पर्यटक आहे तो आमच्या घरी पाहुणा आला तरी आम्ही त्याला घरी न आणता शेतात नेत होतो. तर शेतात न नेता आज अशी तयारी झाली आहे की बाबा आपण त्याला शेतात न नेता इथे आणून त्याला बाबा विरंगुळा तयार केला आहे. भविष्यात अशीच विरंगुळा होत राहिला तर पर्यटकही वाढतील आणि आमच्याकडे येणारे पाहुणे तेही खुश होऊन जातील. नवेगावच्या या बदललेल्या परिस्थितीमुळं पर्यटकांची संख्या वाढली. मग त्यांच्या सोयीसाठी इथं झुणका भाकर केंद्र सुरू झालं. त्यानिमित्तानं स्थानिकांना रोजगार मिळाला. त्यानंतर तलावाच्या स्वच्छतेचं काम हाती घेण्यात आलं. गाळ उपसला, बंद पडलेलं बोटिंग पुन्हा सुरू करण्यात आलं. बहुत ही कम पैसे में इन्होंने इतना अच्छा अरेंजमेंट किया है, वो सभी को बहुत पसंद आया. सर ऐसा लगता है जो हम पुराने जमाने में चले गए हैं. और इसके अलावा यहाँ पे झुनका भाकर केंद्र भी, यहाँ का स्पेशल जो फूड है वो भी यहाँ पे तैयार किया जाता है. और लोकल लोगों ने बहुत ही सराहनीय प्रयास किया है, उन्होंने गार्डन का रूप ही बदल दिया है सर पिछले 6 महीनों में. सगळा बंजर जमीन आणि कोणी येत देखील नव्हतं, पण मी इथे कंटिन्युअसली दर आठवड्यातनं एकदा तरी यायची. बसायचो आम्ही रात्री 8-8 वाजतापर्यंत. पण आता जेव्हा आम्ही 15 दिवसांच्या नंतर इथे येऊन राहिलेलो आहे तर सगळं बदललेलं आहे. सध्या जी डेव्हलपमेंट सुरू आहे अशीच राहायला पाहिजे. तर मला असं वाटतं की नवेगाव फाउंडेशन ग्रुप जे करत आहे त्याला गावातल्याच लोकांनी नाही तर राजकारण्यांनी किंवा बाकी पण एरियातल्या जे काही बाकी लोक आहेत ते जेवढी मदत करू शकत असतील त्यांनी करावं. पुढचा टप्पा होता तो नवेगावातल्या हिलटॉप गार्डनचा कायापालट करण्याचा. अवघ्या काही दिवसातच या बागेचं रुपडं पालटलं. गार्डनची साफसफाई, झाडांना रोज पाणी घालणं ही कामं स्थानिक तरुणच करतात. एक चांगली कल्पना सुचली, त्याला 500 तरुणांची साथ मिळाली आणि आज नवेगाव पर्यटन स्थळाचं रूपच पालटून गेलं. माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.